बाबाजी भारती यांनी आपल्या खास शैलीत क्रांतिकारी मर्दानी नार आहे मी, भीमाच्या विचाराची चमकती तलवार आहे मी, या जोशपूर्ण गीताने सामन्याची सुरुवात केलेली आहे। बाईकडे पाहून मी सहज म्हणालो होतो, बाईचं देखणं सुंदर स्वरूप ह्या सामन्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच माझ्या समोर आलेलं आहे। त्यावर बाई म्हणाल्या, नियतीत खोट आणून घालू नका हे रूप, ह्या नियतीनेच मातीला मिळाले आहेत खूप। अहो बाई, तुम्ही माझ्याशी सामना करीत आहात, तुम्ही गात असताना बोलत असताना तुमच्या सुंदर चेहऱ्याकडे बघावंच लागेल, आणि म्हणून माझी नियत खोटी आहे असा माझ्या पाहण्याचा अर्थ होत नाही। आता तुमच्याच पोटात काही काळे ढवळे लाल पिवळे आंबटावळे काळे कावळे विचार बावळे यांचं मिश्रण चितत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे। मी मात्र माझ्याबद्दल सांगतो, बाईंनी विषय सोडून कधीच गाणं गात नसतो आणि अपचन होईल म्हणून बाहेरचं खात नसतो। बाईंनी विषय सोडून कधीच गाणं गात नसतो, अपचन होईल म्हणून बाहेरचं खात नसतो, दगडाच्या देवाला नारळ फूल वाहत नसतो आणि लग्नाची बायको सोडून शेजारणीला निहाळून पाहत नसतो। बाई म्हणते, भीमाच्या विचाराची चमकती तलवार आहे मी, परंतु बाईच्या बोलण्यावरून आणि बाईच्या हालचालीवरून बाईची विचार तलवार निकामी झाली आहे असं वाटतं। आणि म्हणून म्हणतो, हे बाई जपून बोल ग, बाई जपून बोल ग, नाही बुद्धीला धारी ग, नाही बुद्धीला धारी ग, नाही बुद्धीला धारी ग। परिणाम करीत नाही अशी ललकार काय कामाची, तहान भागवे ना अशी जलधार काय कामाची, परिणाम करीत नाही अशी ललकार काय कामाची, तहान भागवे ना अशी जलधार काय कामाची, चांदी परी चमकते पण लढताना बाद ठरते, फक्त दिसायला सुंदर अशी तलवार काय कामाची। बहुजन समाजातील प्रत्येक जातीच्या माणसाला मनुवादी समाज व्यवस्थेनं बर्बाद केलं होतं, त्या भयान परिस्थितीत त्यांच्या शेकडो पिढ्यांचा उद्धार करण्याचं पुण्य कर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि म्हणून म्हणतो, दारिद्र्य तर बहुजनांच्या घराघरात होते, प्रकाश दिसत नव्हता जग अंधारात होते, दारिद्र्य तर बहुजनांच्या घराघरात होते, प्रकाश दिसत नव्हता जग अंधारात होते, अंधारामधून त्यांना प्रकाशमान केले ते सामर्थ्य फक्त एका आंबेडकरात होते।